प्रतिज्ञा काशीदने आकाशाला गवसणी घातली. नितेश खोत यांचे प्रतिपादन. कारतगा येथे PKPS कडून काशीद व शिक्षकांचा सत्कार. कारतगा सारख्या ग्रामीण भागातून प्रतिज्ञा काशीदने 10वी मध्ये मिळविलेले यश आकाशाला गवसणी घालण्यासारखे असून तिने स्पर्धा परीक्षेतून कारतग्याचा 3रा IAS अधिकारी होण्याचा मान मिळवावा असे प्रतिपादन APMC सदस्य व PKPS चेअरमन नितेश खोत यांनी व्यक्त केले. कारतगा तालुका निप्पाणी येथील PKPS यांच्या वतीने 10वी परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत सदस्य देवाप्पा देवकते होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मराठी विभागातून कर्नाटक राज्यात 10वी मध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या प्रतिज्ञा काशीद तसेच प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत बढती मिळालेल्या शिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना कुमारी प्रतिज्ञा काशीद म्हणाली, समाजामध्ये आज मोठ्या प्रमाणात बालविवाहाची प्रथा सुरू आहे, ती बंद करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. माझ्यावर जी गावकऱ्यांनी जबाबदारी टाकली आहे ती पार पाडण्यास मी कटिबद्ध आहे. गावात अनेक सत्कार झाले माझे, पण माझ्या या होणाऱ्या सत्काराबद्दल तुम्ही मला प्रोत्साहन देत आहात आणि मी नक्कीच तुमचे प्रोत्साहन त्या प्रोत्साहनाचा एक धागा घेऊन नक्कीच मी पुढे जाईन. सर्व गावकऱ्यांचं मी स्वप्न नक्कीच पूर्ण करेन. त्याबरोबर मला इतर मी एकदम बघते गावात खूप सत्कार झाले, चांगले चांगले कार्यही होत आहेत, पण मला एक उल्लेख करायचा आहे. आमच्या गावात इतके यशवंत विद्यार्थी आहे, नाव उज्ज्वल केलेलं आहे, पण त्याचबरोबर आमच्या गावात बालविवाह जास्त होत आहे. ते तुम्ही कुठेतरी कार्य केलं पाहिजे ही माझी मनापासून इच्छा आहे. आणि त्यासाठी कारण हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या खूप मुली त्यांचे विवाह झाले आहेत तरी त्या परीक्षा देत आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही कुठेतरी कार्य केलं पाहिजे ही माझी मनापासून इच्छा आहे. माझा इथे सत्कार केला त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. देवाप्पा देवकते, प्रकाश धनगर, अरविंद कांबळे, अवधूत धनगर, सुरेश होनवाडे, प्रकाश काशीद यांनी मनोगत व्यक्त केले. गावचा नागरिक सत्कार एक शेवाळ्यांचा केलाय, आम्ही सगळेजण पुढवून केलंय. दुसरा सत्कार हिचा करावा असं माझ्या मनात इच्छा होती, ते विचार मध्ये प्रतिज्ञा तुझी जी मत आहे बालविवाहाबद्दल आमच्या जेवढ्या परिणाम आमच्या संस्थेच्या परिणाम जेवढं होईल तेवढं आम्ही करायचं. आणि एक केंद्र सरकारनं नवीन नियम काढावे की मुलीला आणि 25 वर्ष हे होणारा असं एक काढलंय, त्यामुळे जरा कमी येईल बघ तुझ्या मनात जे खंत आहे ते. आता म्हणजे केंद्र सरकारने मी ते तयार केलं, त्याबद्दल अजेंडा तयार केलं, त्याबद्दल जरा होईल. आणि जे आमच्या गावात आमच्या धनगर समाजाचे लोक जे असेल आम्ही किती बी होईल तेवढं जनजागृती करून त्यांचं तुझ्या म्हणण्याप्रमाणे आम्ही ते वागू. आमच्या जेवढं प्रयत्न होते तेवढं आम्ही करतो. पंच धमाका म्हणायला काय एकही प्रमोशन द्यायचं काही नव्हते, बाजपत प्रमोशन. आणि मला वाटत आहे टी शर्ट आणि त्या बाजीचा माणसं मी खरोखर आमच्या संस्थेच्या वतीनं अभिनंदन करतो, कारण आम्ही कधी संस्थेसाठी काही मदतसाठी मदत असू दे किंवा काही आमंत्रण दिलं तर ते वाचून येतात. आणि अनेक विशेष आम्हाला म्हणजे आम्हाला काशी जणांच्याकडनं एक मान मिळाला, भावी एक कलेक्टरला पहिल्यांदा सत्कार करायला मिळालं, त्याबद्दल मी खरोखर काशी जणांचं मनपूर्वक आभार मानतो. प्रारंभी स्वागत सोमराया गावडे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार संजय शांडगे यांनी मानले. या कार्यक्रमास वीरेंद्र खोत, बाबासाहेब खोत, अत्ताउल्ला पटेल, नागेश खोत, अशोक कुरणे, शहाजी नाईक, जयसिंग शांडगे, बाबासाहेब कराडे, सुरेश आते यांच्यासह शिक्षक PKPS च्या पदाधिकारी उपस्थित होते.